नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून जळगाव महापालिकेमध्ये गुरुवारी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांचा निषेध करत शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्याने भाजप आणि सेनेमध्ये ठिणगी पडली. शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल हे जागेवरून उठून थेट महापौरांच्या दिशेने चालत गेले. त्यांनी सभेच्या व्यासपीठावर ठेवलेला राजदंड उचलून घेत नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांचा निषेध असो, भारतीय संविधानाचा विजय असो, हिंदू मुस्लिम भाई भाई अशा घोषणा देत सभागृहातून राजदंड पळून नेण्याचा प्रयत्न केला. भाजप नगरसेवकांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी धावत जाऊन राजदंड पळवणारे इब्राहिम पटेल यांना सभागृहाच्या वेलमध्ये पकडलं. त्यांच्या हातून राजदंड हिसकावून घेत भाजपच्या नगरसेवकांनी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या तेव्हा जळगाव महापालिकेमध्ये हा राडा पाहायला मिळाला.